अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2023 प्रचार सुरू झाला असून जामनेर तालुक्यातील पहुरपेठ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गाव बचाव पॅनलच्या वतीने पॅनल प्रमुख प्रफुल्ल लोढा यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। पॅनल प्रमुख प्रफुल्ल लोढा यांनी सरपंचांसह संपूर्ण पॅनल विजयी करण्यासाठी मतदारांना आवाहन केले, तसेच सरपंचांसह संपूर्ण पॅनल निवडून आल्यानंतर गावातील पिण्याच्या पाण्याच्या समस्यांसह रस्ते, गटारी व इतर सुविधा त्वरित मार्गी लावू अशी सभेच्या व्याजपीठावर उभे राहून सर्व उमेदवारांसह शपथ देखील घेतली। पहुरपेठमध्ये पहिल्यांदाच 3 पॅनल निवडणूक लढवत असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या पहुरपेठ ग्रामपंचायत निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। समोर बघा, काही समोर असं थोडा बघा समोर। आम्ही सर्व गरीब माणसं आदरणीय प्रफुल्ल लोढा यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या पॅनलचे उमेदवार करीत आहे। आम्ही स्वबळावर एक एक उमेदवार एक एक मतदाराच्या भेटीगाठी आम्ही घेत आहे। लोकांकडे हा संकल्प होऊ बदलावू, इतिहास बदलावू, गावाचा काय फरक करू, गावाच्या पॅनलच्या सर्व उमेदवार आज विजय करूया। मी आता मी या गावाच्या पॅनलच्या आमचे तरुण तरुणदार उमेदवार वार्ड क्रमांक 4 सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तुळजाभवानी त्यांना वंदन करून आशीर्वाद घेऊन भारताचे राष्ट्रगण्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि आपल्या दुसऱ्या आराध्य दैवत आहिल्यादेवी होळकर ज्यांनी आम्हाला या समाजात येऊन या जन्म घेऊन मला इथे उभं राहायचा एक अधिकार म्हणून मी जे आलो त्याचं सुद्धा वंदन करतो। मंचावर उपस्थित गाव बचाव पॅनलचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल जगन लोढा, गाव बचाव पॅनलचे सर्व उमेदवार त्यांचं मी अभिनंदन करतो। किती समस्या येऊन सुद्धा ते या क्षणापर्यंत येऊन पोहोचले। दुसरे आमच्या या सर्व पॅनलमध्ये समर्थन करणाऱ्या सर्व उमेदवारांचे आणि मला सपोर्ट करणाऱ्या आसावर गावकरांचे मी सुद्धा अभिनंदन करतो। जे इथे येऊन बसलेत बंधू भगिनींचे सुद्धा आभार मानतो की गावकर चर्चा करूया, फक्त गाव बचाव
खूप चर्चा ऐकली. मित्र भेटले, नातेवाईक भेटले, दबाव आला, दबाव नंतर खूप झालं. एवढं झालं की धमक्या आल्या, कोणी डबकला नाही. आणि प्रमोदराव पण विचार आहे, खरा छत्रपतीचा वारसा घेऊन हे पॅनल उभं झालेलं आहे. आणि ते छत्रपतीचा वारसा घेऊन समोर येतात ना, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडतात, आणि ते होळकर घडतात, आणि आपला पूर्ण समाज घडतो, गावाचा विकास होतो, गावाचं परिवर्तन सुद्धा होईल हे मी आता मान्य करतो. गावामध्ये येऊन कोणी सोबत येत नाहीये हे सर्वांना मान्य आहे. जेव्हा फॉर्म भरायची वेळ आली, बरोबर आहे, किती ताण मारेन, घेऊन घेऊन किती मजा येणार आहे, हा विषय होता. विनोद दादा मला भेटले, दादा भेटले, शिवराज तरफदार येतो, गावातले युवक त्या पाठीमागे, युवकांचं प्रेरणा म्हणून बघा, धर्मादायक ओळख आहेच, जन्म घेत आहे हिंदुत्वामध्ये, हिंदुत्व करणार आहेच आणि करणारच. पण हिंदुत्व करणार असताना कोणा जाती भेट नाही करणार, जे खरं तेच करणार, जे खरं तेच बोलणार. खूप काय करणार, दुर्गा माता जवळ काढली, मागच्या वर्षी काढली होती, त्याच्या मागच्या वर्षी काढली होती, या वर्षी उभा राहतो म्हणून दुर्गा माता जवळ काढली नाही. धर्माकरीला शिवराज राजकारण करत नाही, शिवराज धर्माभिमानी आहे, जाती धर्मात उभार लावणारा नाही. शिवराज नाव जवळ आहे, शेवटपर्यंत शिवराज म्हणून टाकणार आहे हे सांगू इच्छितो. खूप काही अडचण झाले, शिवराज दुर्गा माता जवळ काढतो, मस्जिद गण जातो, घोषणा देतो, पोरांना भडकवतो. मला सर्व मुस्लिम बांधवांना सांगायची एक इच्छा आहे की आम्ही कोणी भावना दुखवत नाही, देवाचं नामस्मरण फक्त आम्ही करतो. मी तेच केलं, सर्वांना अधिकार आहे, मुस्लिम समाजाला अधिकार आहे, हिंदुत्वाला अधिकार आहे, जाती धर्मा सर्वांना अधिकार आहे, तो अधिकार आम्ही घेतला फक्त बस असं काही नाही. पण ज्यांना वाद लावायचा आहे त्यांनी शिवराज वाईट केला, शिवराज इतका वाईट केला की अक्षरशः पोलीस स्टेशन मध्ये मला बसावं लागलं पूर्ण बँक खाली उतरेपर्यंत. एवढा शिवराज वाईट केला, शिवराबा शिवी दिली नाही, कोणा गाळी दिली नाही, कोणाचा उलट सुलट काही सांगितलं नाही, पोरं भडकवले नाही, लहान मुलांपासनं महिलांपासनं सर्व दुर्गा माता रुग्ण सहभागी होते. जर मी वाईट असतो तर महिला तिथं आले नसत्या भावांना. घ्यायचा असला तर सर्व पुढे लढतात, गर्दीला मागे लढतात, पत्या ठिकाणी कोणी आलं नाही. माझ्या सहकार्यकांना मला माहित पडलं की शिवराज सुद्धा तिथे गेला, पहिल्याने मिटिंगा घेतल्या की कोणी जाऊ नये, कारण तिथे जर गेलं तर आपलं मुस्लिम समाजाचं तरुण समाजा मतदान आपल्याला भेटणार नाही. ही खूप एक शोकांतिका पोलीस म्हणावं लागेल की ज्या महाराजांचं तुम्ही नाव घेऊन मत मागता त्या महाराज विटंबना झाली, पण तुम्ही फोन घेता येऊ शकेल. महाराजांचा वापर, हिंदूचा वापर फक्त मतदानासाठी होतो हे त्या दिवशी कळून चुकलं. भरपूर मतदान करा, 100 लीड घेऊन विजयी करा, कारण माझ्या अवकाश काढली बरं का. माझ्या कामात अवघड झाले काकांनी की तू 50 सुद्धा मतदान घेणार मी, त्याचा डिपॉझिट जप्त तरी मी 4 नंबर वाढत न फिरता मला 4 नंबर काकांनी तत्पर आहे सर्वोकृष्ट घ्यायला. सर्व उमेदवारांना, गावामध्ये सर्व उमेदवारांना, आमच्या सरपंचा उमेदवार विनोद ठाकूर यांना भरपूर मतदान करून, भरपूर प्रेम करून विजयी करा. आणि एक विषय माझ्याला फक्त गावामध्ये खूप खूप म्हणजे खूपच विषय झाले, खूपच विषय. विनोद ठाकूर हा हिंदू आहे, बाकीचे तरी मुस्लिम आहे, पण मी सांगू इच्छितो तरीच्या जे उमेदवार आहे त्याने हिंदू म्हणून फॉर्म भरलेला आहे, ते पण हिंदूच आहे, ते पण हिंदूच आहे. हिंदुत्वाला दूर लोटत नाही, हिंदुत्वाला दूर लोटत नाही, जवळ येत हे विचार आमचे आहे, विचार छत्रपतीचे, विचार बाबासाहेब आंबेडकरांचे आहे, तो पण हिंदूच आहे. मित्रांना विनंती करतो
व्यक्तिमत्व बघून मतदान करा बाबांनो. हिंदू मुस्लिम करू नका. विनोद ठाकूर हा व्यक्ती रिक्षा चालवून मोठा झाला आहे. त्याचा घरदार चालवतो. त्याची एसटीमध्ये नोकरी लागली एवढा दबाव आला की तो भाऊ अक्षर त्याने मन बळकट केलं. प्रफुल्ल दादांना साथ दिली. मन धरलं त्याला मन मन एवढं बळकट केलं अक्षरशा नोकऱ्या लात मारून तो माणूस इथं आला आहे. आपल्यासाठी आपल्या गावासाठी हे भरपूर करून जो रिक्षा लावून देऊन उदरनिर्वाह करतो तो आपल्यासाठी गरिबात गरिबाच्या कामावर असतो. म्हणून सांगतो योग्य व्यक्ती निवडा, गरीब निवडा, आपल्या हक्काचा माणूस निवडा. हिंदू मुस्लिम करू नका. व्यक्ती बसवू नका. गाव बसला सर्व उमेदवारांना निवडून द्या. भरभरून प्रयत्न करा. कारण मोठ्या उठून आपला प्रश्न आपला माणूस समजून येणार आहे आणि शिवराज्य शिवण खंबीरपणे पाठीमागे उभं असणार आहे. जय भवानी, जय शिवराज, जय महाराष्ट्र. आज आपण जे ऐकणारे जे पाहणारे ते याच्या अगोदर तुम्ही मी गावात पाहिलं नका जे आजमावलं. मात्र मी आज माझ्या गावातील गावकऱ्यांना सर्व आयापण विनं दाखवणार आहे. मित्रांनो हा माझा नातू आहे. मी या नातवाची शपथ घेऊन सांगतो आज जे काय बोलेल ते सत्य बोले आणि मी सत्य बोलतो. या कवच्या लढाई सारखा राजकारण हे माझे दोन्ही नातू आहे. मित्रांनो या गावासाठी या दोन्ही नातवाची शपथ घेऊन आज जे काय बोलेल ते सत्य बोलेल. परंतु माझ्याकडे विनोद ठाकूर आपला शिवराज विनोद पाटील गणेश पांढरे हे सगळे आले. अरे भाऊ आम्हाला तुमच्या नेतृत्व काही कारणावर व्हायचंय. अरे म्हटलं गणेश सकाळी तू आमच्या बरोबर रात्री जे आले आमच्या बरोबर राहतील. हे सर्व उमेदवार आणि माझ्या आया बहिणी या काही अशा झाशीच्या राणी भेटल्या या गावाला. आणि आम्ही सर्व आधी मी या पॅनलचं नेतृत्व करण्याच्या आधी मंदिरावर गेलो. तिथे आम्ही शपथ खाल्ली की आम्ही सर्व एका दुगाने एका धैर्याने आणि एक संघ राहू. कारण म्हटलं या गावातलं राजकारण एक आमचे प्रदीप रोहा आणि एक आमचे राजो. मग हे सगळं आमचं पॅनल उघडालं. फार संकट आले. कोणी म्हणे 5 बेट्टांनी, कोणी म्हणे 3 बेट्टांनी, कोणी म्हणे काय करायचं बघा गेलं. ज्या कळोट्यांना निर्मत केलं ते कळोट्यांचं नाव पाहायला लागले. ज्या गुरुचे ते चेहरे त्यांचा गुरु मी आहे. हे पण शिकायला मी
मित्रांनो, हे यांनी गावात सांगितलं, माझा प्रतिनिधी थोडा नाही फोटो कचेरीमध्ये चालवा आणि तो गावात योग्यला म्हणे प्रतिनिधी फोटो आहे की भाऊ आता आपले आपले पा मग जेव्हा आम्ही कॅनल बघितलं या सर्वांनी शपथ काढली की प्रभू मला एक रुपया बी नको या गावाच्या विकासासाठी तुझी एक रुपया खर्च पण करू नका फक्त आम्हाला सांगा अनावरण प्रकरण मी फक्त 1.5 लाख रुपये घरच्याकडे वगैरे भरले आहेत मित्रांनो सर्व लोकांच्या त्या मी जास्त भरले आहे कारण मला माहिती आहे पण किती चालवा दे कारण केदार चालवा देते मी चालवाचा बादशाह आहे ज्याचे या गावामध्ये जेव्हा सर्व उमेदवार आखी पार्टी झाली सर्व नियोजन झालं सर्वांनी शपथा खाल्ल्या आणि आपले पॅनल उभारायला जेव्हा आमच्या 17 लोक आले फॉर्म फायनल झाले म्हणाले चेक करायला मरे मरे त्यामध्ये फोल्डर आमचे आले भाऊ मी शिकवलेले आरोग्य तू अरे फोन केल्याबरोबर तुझं बुडून जाईल म्हटलं अजून बुद्धी मी असं करा चोराची डिस्पॅच करायची तुम्हाला घरी ते आपण पाहून घेतो आमच्या घरात घेऊन जा वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती अरविंद भावाने चोराचा समजवलं अरे मने मी माझ्या काय बघाय तो मोठा करू शकतो तर तुला कुठे मिळ तू ये अरे म्हटलं अरविंद भाऊ तू काय म्हटलं मोठं करू शकतो पण तुला कुठं करणार आपला बुडवला आहे तू मला गुरु म्हणतो तू मला सर्व काही म्हणतो आणि दृष्टपणीचं राजकारण करतो काय केलं तुम्ही या गावात काय क्षय केला या गावाच्या लोकांसाठी आमचे मंत्री आदरणीय आरोग्य दूत संकट मोचक अरे या गावात काय रे काठी काठी पाणी गेलं बघ रे कुठे गेलं संकट मोचन आणि कुठे गेलं आरोग्य दूत असे राजकारणी मला राज्यगोपाल मी बोललो म्हणे यार तू ना कॅनल उभं केला याचा फायदा प्रवीण आलो म्हटलं मग असं कर आमचा एक सरकारच्या पदा उमेदवार घेऊन टा मी करायला मारा घेऊन टाकायला लावतो कोणी म्हणे पण बुडवून आता 14 धक्क्याचा घात झाला कोणी म्हणे तो पण आले मॅच झाला अरे गेम तो द्या तुम्ही बाजारात विकणारे डंगरे खानदानी पण बुडवून आले इथे घेऊ शकता का त्याची तळमळ हे काय जे माझे रायचे मोहन पाटील राजूभाऊ येते सरपंच होते त्यांच्या वेळेचे ज्या गटारी आहे ना त्याच गटारी आज रिटायर करता आहे त्याच गटारी आज मी गावात आता त्याने एक पुस्तक काढलं हे म्हणजे युती झाले प्रदीप लोणाशी अरे प्रदीप लोणा या गावाला लागलेलं एवढं मोठं कीड आहे मित्रांनो मी भारतीय जनता पार्टी सोडली राष्ट्रवादीत गेलो मी ज्या पाठीत राहतो इमानदारीने राहतो एका भिजाने राहतो आपली डुबली करत नाही जे काय करेल ते चांगले करतो परंतु या राष्ट्रवादीवाल्यांनी माझ्यावर रेड केली माझ्यावर गुन्हे दाखल केले माझ्यावर अन्याय केला आणि त्या प्रतिकोणाला जिंकले का ज्याने ह्या गावाचा सत्या नाश केला आणि त्याच्याबद्दल मिळाले चुने तू मैं चोचो बाहर निकले से आ जाओ काय केलं या गावात नाट्या मोठ्याचं राजकारण दाबा दाबीचं राजकारण दुसरा यांनी धंदा काय केला मला सांगा हिंदू मुस्लिम मुसलमानाला म्हणता हिंदू खरं हिंदूला म्हणता मुसलमान खरं आणि मारवण्याला म्हणता हत्तर खरा जेव्हा कॅनल वरायला मित्रांनो मला तर काही समजत नाही ओबीसी कोण
माणूस पोटला होता तो मागे फिरत होता त्याचा मी फार मारला. तो मग त्या दिवशी आला बोले यार त्याचे बोट जमावे प्रभू भाई मैं नहीं खड़ा रह सकता. मैं भाई जल्दी निकल गया आम्ही फक्त या गावाचा विकास
ज्यांचे घरकुल यज्ञ आहे, ज्यांचे घरकुल यज्ञ आहे, ज्यांचे विद्वान काळ आहे, ज्यांचे विद्वान काळ आहे, कोणतेही नादर बोलत न पाहता, कोणतेही नादर बोलत न पाहता, आणि इमानदारीने, आणि इमानदारीने फक्त या गावाच्या भल्यासाठी, फक्त या गावाच्या भल्यासाठी, या गावाच्या प्रत्येक नागरिकासाठी, या गावाच्या प्रत्येक नागरिकासाठी अहोरात्र घेतो, अहोरात्र घेतो, कोणतेही एक रुपये न खाता, कोणताही एक रुपये न खाता, आम्ही आम्ही या गावाची प्रत्येक सदस्य, या गावाची प्रत्येक सदस्य, आम्ही आम्ही शपथ घेतो की, शपथ घेतो की आम्ही सर्व निवडून आल्यावर, आम्ही सर्व निवडून आल्यावर 100 रुपये उधार मागू, 100 रुपये उधार मागू, पण ग्रामपंचायतीचा एक रुपया खाणार नाही. शांत
तात्पुरती पाणीपुरत अयोध्या होती, तात्पुरती पाणीपुर योजना होती, त्याचे ठेकेदार होते आमचे आर्मी मेंढा धरण, आणि आता परत नवीन आहे वाघोड धरण। वाघोड धरणाची योजना भी आली आहे। मी तिथं प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने आमच्या सरपंच आणि सर्व टीम करून एकदम चांगल्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं काम करेल। आणि तुम्हाला आश्वासन देतो की जे आज बाबा बोलले की शुद्ध पाणी बोला, मी तुम्हाला वचन देतो मित्रांनो की एका वर्षाच्या आत या गावातले रस्ते पाणी पुरवठा कोणती समस्या या गावात राहणार। म्हणजे आव्हानाचा हिंदुत्वाचा लोकांना कळतं हिंदुत्व आणि म्हणजे आपू धर्मीला जर मत द्यावं तर या गावाचा विकासच होणार नाही। अरविंद भाऊ हे जे काय शिकले आणि त्या करोडांच्या अभिमानाच्या गोष्टी तुम्ही करताना हे फुलवला ना तुम्हाला तुमच्या आई वडिलांची पुण्य त्यांचा आशीर्वाद मी बी तुमच्या भावा करता आहे। या गावात कोणत्याच बांगडी नाहीये, रामे सरपाटील असेल, राजधर असेल, राजू घर असेल, सर्व माझे इष्ट मित्र आहे। परंतु सर्व मिळून ज्या नेत्याच्या खाली नेतृत्व करतात ज्या नेत्याला हे म्हणतात ग्राम विकास खाते त्यांच्याकडे, अरे त्यांच्याकडे आरोग्य खात्याचं होत, आपल्या आरोग्य खात्या ढोटाला खाण्यासारखं आपलं सरकारी भाव भरा केला मित्रांनो। ही वस्तुस्थिती आहे या गावातली। तुम्ही सर्व गावकरी जेवढे उपस्थित आहे, तुम्ही कोणत्या जातीचे कोणत्या पाठीचे कोणाचे नातेवाईक असाल, माझी तुम्हाला सर्वांना आसपास होऊन एकाच नावाने विनंती आहे। कारण आता पैशाचा पाऊस पडणार आहे आणि आपल्या तालुक्याचे आमदार व मंत्री हे लाईव्ह लोकांशी बोलत आहे, आजची लोकांशी बोलले ते म्हणजे ज्यांनी हे लाईव्ह करून लोकांना भूलथापा देऊन ज्याला 25 लाख येईल त्याला 50 लाख मताचे 5 लाख येतील भाड्याला 10,000 रुपये पाठवलं, मित्रांनो 1 रुपयाने कोणाला भाड्या पाठवलं। आणि हे ठरवलंय ह्या वेळेच्या ग्रामपंचायत मध्ये जर प्रथुराजे या गावासाठी काही चांगलं केलं असेल कोणी सांगायचं, कोणत्या समाजाच्या लोकांना सांगायचं की आजपर्यंत दवाखान्याचं काम असो कोणतंही काम असो माझ्याकडे आल्यावर मी प्रामाणिक केलेला ऐसा नाही। कोणी सांगावं, कोणत्याही पार्टीच्या नेत्याने सांगावं की प्रफुल्लाने काम केलेलं आहे त्यांनी तिच्यामध्ये सरपंच पदासाठी विनोद ठाकूर सरकार मला मनुष्य मिळाला हे निश्वास टीम मला मिळाली। तुम्ही तुम्हाला सांगतो मित्रांनो माझा जीव पण गेला, मला किती धमक्या आल्या, माझा यांनी खेळही केला तरी माझा या रक्ताचं एक थेंब या गावासाठी हे लोक या गावाचा विकास करतील अशी मी तुम्हाला ह्या सर्वांना बोलला ग्वाही देतो आनंदी करतो की आपण सर्व गावातील मंडळी आहे, आपण सर्व पुण्या गोविंदाने राहतो, गावात विध्वंस घालू नका। विध्वंस तुम्हाला घालता येतो आम्हाला घालता येतो, परंतु या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनता कुठे तुम्ही कुठे आणि जनता कशा बळी पडते हे बघा। कारण ज्या ज्या गल्लीत आम्ही गेले ज्या ज्या घरापर्यंत आम्ही गेले प्रत्येक माणसाची समस्या आहे, चांगल्याहून गल्लीला आम्ही चांगल्या एका घरात बसले तर त्या गटरीचा भाषा माहित होता त्या मला मागच्या पडत बहुत म्हणत ही या गावाची परिस्थिती आहे, या गावाची सेवा आहे असं मी तुम्हाला आम्ही वचन देतो। कोणत्याही अभिषेकांच्या परी पडू नका, ज्यांच्या परिसरा परी पडू नका, ज्यांच्या सदास मंदिराला परी
मला गाव बचाव पॅनलची शाश्वत याच्यासाठी लागली, कारण आमच्या गावात ह्या तालुक्याचे माननीय आमदार, महाराष्ट्राचे संकटमोचक, आरोग्यदूत, म्हणजे प्रत्येक संकटाला धावून जाणारे म्हणतात आरोग्य दूत असे मंत्री, हे आमच्या तालुक्याचे मंत्री, त्यांची पूर्ण टीम इथे आहे. तरी आमच्या गावात आजही पाणी प्यायला लोकांना खाटी खाली बघून ठेवावं लागतं असे दुर्दैव आमच्या गावात आहे. आमच्या गावात ना पाण्याची सोय, ना महिला आया बहिणीला संडासची सोय, ना आमच्या गावामध्ये हॉस्पिटल आहे, ना आमच्या गावात कोणती व्यवस्था आहे, ना शाळा आहे. म्हणजे या पुढाऱ्यांनी जे आमच्या बापदाद्याने जे गाव होतं पवरपेठ, ते गाव वाढवण्यापेक्षा घटवलं अशी ही गावाची परिस्थिती वस्तुस्थिती आहे. हिच्यात कोणताही शब्द असेल तर तुम्हाला सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे की गावात चक्कर मारा. गावातल्या गटारीची काय परिस्थिती आहे, गावाच्या रस्त्याची काय परिस्थिती आहे, पाण्याची काय परिस्थिती आहे, सर्व जी परिस्थिती आहे याला सर्वश्री ह्या गावचे नेते बनवणारे प्रदीप लोढा, ह्या तालुक्याचे आमदार मंत्री बनवणारे गिरीश महाजन हे जिम्मेदार आहे. आणि या सर्वांची जी दडपशाही हुकुमशाही तोडण्यासाठी माझा जीव गेला तरी या गावाच्या विकासासाठी, ह्या गावात शुद्ध पाणी पाजण्यासाठी, ह्या गावाच्या लोकांच्या आरोग्यासाठी, सर्व या गावाच्या समस्या जे घरकुल वाटले ते पैसेवाले पाहून लोकांना घरकुल वाटले. जो ओरिजिनल गोर गरीब आहे ज्यांना भेटले नाही, विहिरी गेल्या कुठे, विहिरी दिल्या त्या फक्त विहिरीच्या दिल्या गेल्या, विहिरीच्या दिल्या गेल्या त्या फक्त ज्याच्या घरात 10-20 मत आहे, जो समाजातला मोठा माणूस आहे अशा लोकांना दिल्या गेल्या. सर्व मान्य माणसाला या गावात काहीच दिल्या गेलं नाही, त्यांना फक्त विकत घेतल्या गेलं, धमक्या दिल्या गेल्या, दडपशाही त्यांच्यावर करण्यात आली. अशी ही हुकुमशाही मोडण्यासाठी, यांची दादागिरी मोडण्यासाठी आणि यांना चॅलेंज देऊन सांगतो की ह्या गावाच्या विकासाच्या आड हात जोडून पाया पडून नम्र विनंती करतो, जर माझी सटकली ना तर माझी सटकव नका. मला फक्त गावाचा विकास करायचा आहे, गावाच्या लोकांचं भलं करायचं आहे, नाही तर तुमच्या प्रत्येक प्याद्याला प्रत्येक गोष्टीने जे काय म्हणेल, माझं जे काय नुकसान होईल आर्थिक शारीरिक मानसिक, हे सर्व सहन करण्याची ताकद माझ्यात आहे. मित्रांनो, मी एक कफन बांधलेला माणूस आहे, फकीरों के साथ कोई नहीं लड़ता जो ये होता डरते, असा मी माणूस आहे. मी इंटरनॅशनल फकीर माणूस आहे. हे म्हणतात पैसे, परंतु मला कोणी विकत घेऊ शकत नाही. सो करोडपती को खरीद सकता है, पर एक दिलदार प्रफुल्लोडा कोई नहीं खरीद सकता. फार दबाव तंत्र वापरता, फार फोन करता, नातेगोत्याच्या धमक्या देतात. तेच तर शिवराजने सांगितलं की बा तू बघा, माझ्याकडे सर्व नातेगोत्यातले नाही सर्व मान्य उमेदवार आहे, परंतु हे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बांधणारे बावळे आहे की जे कोणत्याच धमकीला घाबरणार नाही आणि अशी त्यांनी शपथ घेतली. म्हणून त्यांना मी माझं नेतृत्व मान्य करून ह्या गावाच्या विकासासाठी मी त्यांच्याबरोबर लढतोय. जर हे विकव असते, हे जर लबाड असते, तर मी यांच्या बरोबर उभा नसतो, कारण हे बनतच होते ना गणेश राणा काय 10,000 लेखी चालला 5,000. म्हणजे जो माणूस त्यांच्या बरोबर 30 वर्ष राहिला, अहो रात्र त्यांचं काम केलं, त्याला हे लोकांना सांगताय की तो किती लबाड आहे. म्हणजे ह्या लोकांची राजनीती अशी आहे, जो त्यांच्या बरोबर तो शासक आणि बाकी सब चोर. म्हणजे चोर को क्या दिखता है, सारा गाव चोर, अशी यांची परिस्थिती आहे. परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या गावात जो इतिहास घडणार आहे तो पूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे. कारण आतापासून आमच्या गावात पैशाचा भरपूर चालू आहे, म्हणजे एकेका माणसाला भाड्याला 10,000 रुपये पाठवत आहे. आणि आमचा किशोर लोहार ज्याच्या घरची कपाशी विकून 500 रुपयाची त्याचा पोराले पुढे येऊन बोलवतोय, असे हिरे जर यप्रा फुलोडाला जान देणार आहे, अप्रा फुलोडा अशा धमक्याला ना अशा मंत्र्यांना ना अशा कोणाला ना अशा प्रतिपुळाला कोणालाच घाबरत नाही. मी घाबरतो परमेश्वराला, कारण मी आता व्रत घेतलंय जनतेची सेवेचं आणि मी ह्या गावाचा इतिहास येत्या 6 महिन्यात बदलून दाखवेल
असंच मी आपल्याला आपल्या मीडिया मार्फत सर्व जनतेला आश्वासित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र, बोला भारत माता की जय। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।